लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए नैतिक मूल्य जपण्याचा प्रयत्न कायम ह्या सभागृहाने केलेला आहे आणि आपल्या आधीच्या सदस्यांनी घालून दिलेल्या उच्च परंपरांचं किंवा आदर्श आचारसंहितेचं पालन करणं आणि सभागृhatल्या प्रत्येक सदस्याचं इथं कर्तव्य आहे आणि विधिमंडळाचा सदस्य सभागृहामध्ये साधारण कसा वागतो कसा बोलतो त्याचं वर्तन कसं आहे सार्वजनिक जीवनात तो कशा पद्धतीनं वावरतो या सगळ्यांवर केवळ त्या सदस्याचाच नाही तर सभागृहाची विधिमंडळाची प्रतिमा ठरती आणि याची जाणीव आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी ठेवली पाहिजे या सभागृहातल्या सर्व सन्मान्य सदस्यांना माझी विनंती आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनानं सभागृहाच्या प्रतिमेला मान सन्मानाला नक्कीच अध्यक्ष महोदय धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे ही प्रतिमा आणखी ढासळू नये तिला उंचावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे हे आज आवश्यक बनलेलं आहे आपण सगळ्यांनी सभागृहातल्या विधिमंडळातल्या आवारात आणि एकूणच सार्वजनिक जीवनातल्या स्वतःच्या वर्तनाबद्दल अर्थ अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे हे पण मला सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे अध्यक्ष महोदय आजच्या सकाळच्या बैठकीचा आपण इथं उल्लेख केला त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही परंतु त्या बैठकीला सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसंच एकनाथराव शिंदे बाळासाहेब थोरा जयंत पाटील अनिल परब साहेब हे सग सक... आणि राजकीय पक्षाचे अनेक गटनेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांच्याच बोलण्यात आलं की सभागृहातल्या सदस्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली पाहिजे आदर्श वर्तन त्या आचारसंहितेचं पालन होण्याबाबत देखील सगळ्यांनी चिंता व्यक्त केली पक्षीय जोडे बाजूला ठेवून त्याच्यामध्ये तिथं चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्या संदर्भात सर्व सदस्यांना जाणीव करून देण्याचा निर्णय देखील तिथं घेण्यात आला त्याचा उल्लेख आत्ता आपण सभ्याचार आणि शिष्टाचाराचं पालनाच्याबद्दल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की या सभागृहाचं कामकाज आम्ही ज्यावेळेस तीस वर्षापूर्वी आलो किंवा आमच्या आधी बाळासाहेब थोरात पस्तीस वर्षापूर्वी आले त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती त्यावेळेस काही टी व्हीचं लाईव्ह दाखवलं जात नव्हतं विधिमंडळ आवारात असलेल्या माध्यमांच्या कक्षातून थेट प्रक्षेपण आता होत आहे आणि त्यामुळे सदस्यांचं वर्तन विधिमंडळाच्या सदस्याला शोभेल साजेल तसंच इतर कुणाचा अपमान होणार नाही अवमान होणार नाही उपमर्द होणार नाही अशा पद्धतीचं ठेवलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय एका गोष्टीची मला खंत आहे मी नेहमीच माझी मतं स्पष्टपणे मांडतो मी त्याच्यामध्ये कधी पक्षीय राजकारण आणत नाही परंतु संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता ह्या पुस्तकाच्याबद्दल आपण सांगितलं ते पुस्तक प्रत्येकाच्या पिजन हॉलमध्ये तुम्ही टाकणार आहात किंवा टाकलंही असेल पण ते वाचलं पाहिजे या सभागृहामध्ये निवडून येताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं लाखो मतदार हे तुमच्याकडे बघून मतदान करतात त्यावेळेस तुम्ही ह्या सभागृहाचं करतात कुत्री मांजर कोंबड्या ह्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे माझी खरंच आग्रहाची विनंती आहे त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणं हा सभागृह सदस्यत्वाचा आणि स... मतदारांचा विश्वासघात केला त्यांचा विश्वासाला तडा दिला त्यांचा अपमान आहे अध्यक्ष महोदय जर त्यांना वाटलं की आपला माणूस तिथं जातो हे अशा पद्धतीनं आवाज काढतोय टवाळी करतोय काय वाटेल त्यांना अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं सगळ्यांनीच आमचे चारी प्रमुख पक्ष असतील किंवा इतर वेगवेगळे राजकीय पक्ष असतील अपक्ष सन्माननीय सदस्य असतील या सगळ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय सुरुवातीला मधुकरराव चौधरी साहेब आम्ही ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस होते एवढा व्यवस्थितपणे तिथं दरारा असायचा की ते उभे असले तर आम्ही तिथं दरवाज्यात उभं राहायचो क्रॉस करायचो नाही आता कोणी येते इथं बसला असताना इथं बसण्यापर्यंत मजल चालली अध्यक्ष महोदय मी त्या दिवशी एकाला सांगितलं अरे मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे ते तेवढी तरी राहू दे रे बाबा तुला एकशे पंचेचाळीस लोकांचा दोनशे पाठिंबा मिळाला तर बस पण अध्यक्ष मोदय अजिबात नाही आम्ही इथं बसलो तर आम्ही कॅबिनेट मंत्री इथं बसायचे आम्ही पाठीमागे बसून त्यांच्याशी बोलायचो एक तर जास्त करून त्यांना सभागृहात डिस्टर्बच करायचो ना आत्ता एक पत्र आणून दिलं ना एक दहा मिनिटं झाले की दुसरं पत्र आणून देतं अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा परंतु काहीतरी शिस्तपाळा अध्यक्ष महोदय हे अतिशय आपल्याला सगळ्यांना नियमावलीचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना ते अडचणीचं चा. आहे क्रॉसिंग तर अजून कुणाला कळतच नाही ते काय कुठं कोण उभं आहे कुठं कोण कुणी क्रॉसिंग करतं कुणी काही करतं तिथं तर बऱ्याचदा अध्यक्ष महोदय काही जण बोलत असतात आणि इथं कोणतरी गप्पा मारत असतात पाठ त्यांची अध्यक्षाकडे असते अध्यक्षाला पाठ दाखवायची नसती आल्यानंतर अध्यक्षाला नमस्कार करायचं म बसायचं असायचं असतं जाताना अध्यक्षाला नमस्कार करायचं मग जायचं असत नमस्कार करणं तर सोडूनच दिले काही काय म्हणजे काही त्यांना त्याच्यामध्ये तारतम्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी राहिलं नाही आणि आपण आमदार झालो म्हणजे सगळंच आपल्याला समजतं अजूनही आम्हाला सगळं समजत नाही ह्यांना कधी समजायला लागलं ह्याचा तरी अंतर्मुख होऊन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय फार वेगळ्या पद्धतीची परंपरा ठीक आहे कधी कधी काही प्रसंग घडतात त्या प्रसंग तेवढ्या पुरत्या असतात त्याच्याबद्दलच गांभीर्य लक्षामध्ये घेऊन राज्यकर्त्यांनी मार्ग काढायचा असतो विरोधी पक्षांनी पण त्याच्यामध्ये समन्वय साधायचा प्रयत्न करायचा असतो आणि ती वेळ मारून न्यायची असते त्याच्याही बद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण अध्यक्ष महोदय जोपर्यंत कुणी जर चुकत असेल आणि तुम्ही नेम करत नाही तोपर्यंत तो चुकायचा थांबणार नाही अध्यक्ष महोदय माझी तर सभागृहाच्या सगळ्या सदस्यांच्या साक्षीनं तुम्हाला विनंती आहे की कुणी जर चुकलं तर त्याला नेम करान चार तास त्याला बाहेर ठेवा चारच तास दिवसातलं ठेवा तरी त्याला कळेल की आपली काहीतरी चूक झाली फार चार तास कमी वाटत तर असतील तरी एखादा दिवस ठेवा त्याचाही विचार त्या ठिकाणी करा पण एकदम बारा बारा महिने कुणाला पाठवू नका एवढंच मला त्याच्यामध्ये सांगायचं